पंचायत पाली देवक सुकापूर व नवी मुंबई डाक विभागांच्या संयुक्त विद्यमाने पोस्ट ऑफिस सुविधांचे मार्गदर्शन शिबिर शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देत व आधार कार्ड फेरबदल व विमा शिबिर राबवून संपन्न झाले। नितीन येवला वरिष्ठ अधीक्षक नवी मुंबई डाक विभाग, सुमन सिंग नेगी सहायक अधीक्षक पाली देवत, अमोल राऊत सहायक अधीक्षक वाशी उपविभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन जनतेला लाभले। पाली देवत सुकापूरची 50,000 लोकसंख्येचा विचार करता आदई पोस्ट ऑफिस हे लांब पडत असून रहिवाशांना ते गैरसोयीचे असल्यामुळे पाली देवत सुकापूरमध्ये पोस्ट ऑफिस व्हावे अशी मागणी व्यक्त करण्यात आली। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी योगिता पाटील सरपंच, दिवेश भगत उपसरपंच, महेश पाटील, किसन भुजंग, पुष्पा मस्कर, प्राची जाधव व अनिता पाटील या ग्रामपंचायत सदस्या सहपोस्टाच्या विविध योजना जनतेला देत व मार्गदर्शक शिबिर यशस्वी करण्यात अनेकांचे योगदान लाभले। नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल व सेवा देणाऱ्या पोस्ट कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त करत भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबवले जातील। निश्चितच आपण इथं बघतात, आपण इथे पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत, सकाळपासून इथं खूप गर्दी आहे ज्या ज्या योजनाच्या समजवून घेण्यासाठी। ग्रुप ग्रामपंचायत पाली देवतने याच्यासाठी खूप अवेअरनेस केलेला आहे, म्हणजे जे होल्डिंग्स असतील, बॅनर्स असतील किंवा आमची जी सेंट्रलाइज SMS जी सुविधा आहे घरपट्टीसाठी, त्याच्यानंतर अवेअरनेस केलेला आहे। असे अवेअरनेस अजूनही झाले पाहिजेत, ही सुरुवात आहे। मी सरांना रिक्वेस्ट तीच केलेली आहे की हे मध्यवर्ती आपण आज कॅम्प केलेला आहे, असाच कॅम्प एक पूर्व विभागात आणि एक पश्चिम विभागात असा एक कॅम्प झाला पाहिजे ज्याने अजूनही अवेअरनेस होणार आहे। आणि नक्कीच डाक विभाग हा ट्रस्टेड विभाग आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वासार्हता आहे असा हा डाक विभाग आहे। त्याच्यात टाकलेला माझा पैसा हा कुठे जाणार नाही, कारण की ही प्रायव्हेट नाही आहे, ही भारताची संस्था आहे। त्याच्यामुळे आमचं आत्ताच बोलणं झालं की खूप ट्रस्टेड संस्था असताना याच्यावर खूप लेट याचं हे होत आहे, त्याच्यामुळे सरांना मी आत्ताच सांगितलं आपण अजूनही प्रोग्राम करू। निश्चितच ग्रामपंचायत पाली देवत याच्याने खूप पुढाकार घेणार आहे आणि आम्ही दोघं म्हणजे भारतीय डाक विभाग आणि ग्रामपंचायत पाली देवत याच्याने अजून 2 ते 3 कॅम्प आपण ह्या विभागात करणार आहोत। नवी मुंबई विभाग आणि पाली देवत ग्रामपंचायत सुकापूर यांच्या वतीने आज या ठिकाणी डाक चौपाल अर्थात कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी डाक विभागाच्या विविध योजना जशा सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग च्या योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खाते उघडणे, त्यानंतर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स बजाज आणि टाटाचा, त्याचबरोबर आधार अपडेशन आणि चाइल्ड आधार एनरोलमेंट या सर्व सुविधा या ठिकाणी आज या कॅम्पमधनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त डाक विभागाच्या ज्याही सर्व योजना आहेत, जेही सर्व खाती उघडायची असतील, ती या ठिकाणी या डाक चौपालच्या माध्यमातनं ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या परिसरातील जवळपास 50,000 ते 60,000 नागरिक या ठिकाणी राहतात, यांच्यासाठी सुविधा त्यांच्या घरपोच उपलब्ध करून देण्याची ही सुरुवात आहे। यानंतर देखील अशा पद्धतीचे कॅम्प आम्ही आयोजित करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन डोर स्टेप सर्व्हिस आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।